दादा आम्ही आपले हार्दिक हार्दिक आभारी आहोत, अशीच आम्हाला दरवर्षी आपली साथ लाभू दे. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीजची ज्याने आम्हाला सायकल दिली ती भावेश ठक्कर. मी पुन्हा एकदा पॉली यांना विनंती करतोय, पॉली त्यांनी त्यांचं स्वागत करायचंय आणि आभार व्यक्त करायचंय. भावेश यांनी आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची सायकल दिली, त्याचा आम्ही हार्दिक हार्दिक आभारी आहोत. त्याचप्रमाणे सदैव आमच्या पार्टीशी असणारे भाऊ मामा यांचा सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने अक्षय त्यांना पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करेल. भाऊ मामा यांचा सुद्धा आम्ही आभारी आहोत. तसे प्रसाद यांना मी विनंती करतोय, आमचे चौकीदार काका यांचं सुद्धा त्यांनी हार्दिक स्वागत करायचं आणि आभार व्यक्त करायचंय. आता आपण लवकरच पारितोषिक वितरण समारंभ पार पाडणार आहोत. सर्वप्रथम म्हणजे उत्कृष्ट बॅट्समन ज्यांनी या पूर्ण स्पर्धेत आपल्या फलंदाजीची छाप सोडली आणि उत्कृष्ट फलंदाजी करून आपल्या संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला आणि अंतिम फेरीत सुद्धा धडाकेबाज फलंदाजी केली, ते म्हणजे उत्कृष्ट फलंदाज तो म्हणजे उदय लब्दे. 89 धावा या पूर्ण स्पर्धेत त्यांनी कुठलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी उदय लब्दे यांच्या मार्फत मी भाऊ मामा यांना विनंती करतोय आपल्यातर्फे हे पारितोषिक देण्यात यावं. उदय लब्दे आपण फारच सुंदर खेळ केलेला आहे. उदय लब्दे ९९ धावा केल्या होत्या आणि तेवढं चांगलं यष्टीरक्षण सुद्धा केलं होतं, पण आपल्याला फलंदाजीसाठी उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपल्याला ही ट्रॉफी मिळते. त्याचप्रमाणे बेस्ट बॉलर मी टायटन संघाच्या गौरव शुक्ला याला विनंती करतोय, त्यांनी यायचंय आणि आपलं उत्कृष्ट गोलंदाज 7 गडी बाद केले आहेत आणि अतिशय किफायतशीर अशी गोलंदाजी केली होती ती म्हणजे गौरव शुक्ला यांनी. आणि चौकीदार काकांना मी विनंती करतोय आपल्यातर्फे आपण हे प्राईज देणार आहोत, आपण यायचंय. मी गौरव शुक्ला अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजी केली आपण, वेल प्लेड गौरव, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि टायटन्स या संघाला अंतिम फेरीत प्रवेश घेऊन गेला आणि अंतिम फेरी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्यांनी केले या स्पर्धेमध्ये 5 झेल घेतले त्यांनी, तो म्हणजे रेंजर संघाचा कल्पेश यांनी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केले पूर्ण स्पर्धेमध्ये. भाऊ मामाला विनंती करतोय आपल्यातर्फे हे पारितोषिक देण्यात यावं. अतिशय प्रत्येक स्पर्धेमध्ये फिल्डरचं महत्व असतं आणि यांनी अतिशय उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण केलं आणि आपल्या संघाला एका चांगल्या सुस्थितीत नेऊन ठेवलं. आणि जो एक प्रदर्शनीय सामना झाला होता ओव्हर 40 त्याच्यामध्ये लिजेंड चारकोप लिजेंड या संघ विजेता झाला होता. या संघाचे संघ मालक सुनील यादव यांना मी विनंती करतोय, त्यांनी यायचं आहे आणि पारितोषिक स्वीकारायचं. मी केविन भाई यांना विनंती करतोय आपल्यातर्फे हे पारितोषिक देण्यात यावं. सुनील यादव अतिशय उत्कृष्ट असा ऑलराऊंडर खेळाडू या स्पर्धेचा एक आयकॉन सुद्धा होता. ओव्हर 40 स्पर्धेत अतिशय भरीव कामगिरी केली आणि आपल्या संघाला विजय करून दिलाय. आणि या पूर्ण स्पर्धेत ज्या खेळाडूने आपली छाप सोडली आहे, क्षेत्ररक्षण फलंदाजी गोलंदाजी तिन्ही क्षेत्रात भरीव कामगिरी केली आणि जो सर्वांचा आवडता खेळाडू मोनिश काटे ह्याला मॅन ऑफ द सिरीजची सायकल मिळणार. मी भावेश भाई यांना विनंती करतोय आपण पुढे यायचंय. अतिशय 59 धावा या स्पर्धेमध्ये आणि 7 विकेट त्यांनी आपल्या नावी केलेला आहे. उत्कृष्ट अशी सांघिक गोल चारही क्षेत्रात त्यांनी उत्कृष्ट भरीव कामगिरी केली आणि पुन्हा एकदा फॉर्म मध्ये परतले, त्यामुळे आम्ही अजय 11 यांच्यातर्फे सुद्धा हार्दिक स्वागत करतो आणि आम्हाला आनंद आहे की आमचा खेळाडू पुन्हा एकदा फॉर्म मध्ये परतलाय.
मोनिशाला विनंती करतो आपण दोन शब्द बोलायचे, बोलल्यावर सायकल मिळणार आहे भावेश भाई यांच्यातर्फे। माझा काय फॉर्म एवढा चांगला नव्हता, कुछ नहीं, बहुत ही अच्छा टूर्नामेंट हुआ है। निखिल दादा को मैं थैंक यू कहना चाहूंगा, केविन भाई को, बहुत ही अच्छा, ऐसे हमको हर टाइम सपोर्ट करते रहे तो हम ऐसे ही टूर्नामेंट सक्सेस करते रहेंगे। अजून एक पारितोषिक आहे, गॉगल आहेत शेनवी यांच्यातर्फे, एक गॉगल होते ते सुद्धा आम्ही देतोय आपल्यातर्फे, ते पारितोषिक द्यायचे, गॉगल सुद्धा आहे आणि तो घालायचं आहे गॉगल त्यांनी। सायकल उचलून जायचंय खाली, घालून दाखवायची असं आमच्या कमिटीतर्फे। तिन्ही पंचांना ज्यांनी या स्पर्धेत अतिशय भरीव कामगिरी केली, मदन देशमुख, राजेश नार्वेकर आणि आमचे सगळ्यांचे लाडके विक्रांत खोड, आपण वर यायचंय, आपला थोडासा एक छोटेखानी सत्कार करणार आहोत आम्ही निखिल गुडेकर यांच्या मार्फत। आपली कामगिरी अतिशय उत्कृष्ट होती, आपल्यामुळे या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलं नाहीये, त्यामुळे आपण यायचंय। मदन देशमुख अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली मदन यांनी, काका आपण पण यायचंय। आपल्या तिघांची कामगिरी अतिशय भरी होती आणि आपल्यामुळे ही स्पर्धा कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता सक्सेसफुल झाली, थँक यू व्हेरी मच, असं सहकार्य आम्हाला लाभू दे आपलं। मी सर्व ओनर्सचा सर्व मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या कमिटीच्या वतीने, कारण का अतिशय उत्कृष्ट असा आमच्यावर त्यांनी ट्रस्ट ठेवला आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये आपल्या सर्वांचा फार मोठाचा हातभार आहे आणि सर्व खेळाडूंचा सुद्धा। आणि ज्या या स्पर्धेत अतिशय उत्कृष्ट सांघिक खेळ ज्यांनी केला, पण अंतिम सामन्यात थोडासा कुठेतरी कोणतरी एक जिंकणार आणि एक हरणार। ज्या उपविजेता संघ या स्पर्धेचा AJPL सीझन 3 एक दोन मिनिट संपूर्ण सामने सुरू असतात, आपल्याला संपूर्ण सामन्याचं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवत असतो, ते पडद्यामागचे सूत्रधार असतात हे लोक, त्यामुळे पडद्यामागच्या सूत्रधारांचा पण सत्कार होणं सन्मान होणं अत्यंत गरजेचं आहे। मी केविनभाईंना विनंती करतो की संपूर्ण या मॅचचं ज्यांनी सूत्रसंचालन केलं, कॉमेंट्री केली, समालोचन केलं, ते मल्टी अर्थात प्रशांत मयेकर यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। करणं वेगळं आणि सत्कार वेगळं। मी मल्टीला विनंती करेन की आजच्या समारोपाच्या प्रसंगी बोलावं। आणि ही स्पर्धा ज्यांच्यामुळे संपन्न झाली, आमचे निखिल गुडेकर यांचं मी सर्वात प्रथम म्हणजे हार्दिक आभार व्यक्त करतो आमच्या पूर्ण कमिटीच्या वतीने, त्याचप्रमाणे केविन भाई आणि आमचे सर्व स्पॉन्सर्स भावेश भाई यांचा सुद्धा अतिशय आभारी आहे। आणि असेच आमचा बरोबर उभे राहा आणि आम्ही उत्तरोत्तर अशीच चांगल्या स्पर्धा करू शकतो। मी सर्वप्रथम म्हणजे आम्हाला ज्यांनी साऊंड प्रोव्हाइड केलाय ते आमचे सर्वांचे लाडके माऊलीचे बाबू भाई, बाबू कुठे आहेत, घरी गेले का, थँक्यू। आम्ही आणि उपविजेता संघ चारकोप टायटन्स आपल्या ओनर सकट पवन भाई आणि साज भाई आपल्या ओनर सकट पूर्ण संघाने वर यायचंय आणि मी केविन भाईना विनंती करतोय आपण त्यांना द्वितीय पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। सर्वांनी वर यायचंय जरा, चारकोप 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 टायटनचे सर्व खेळाडूंना आणि सर्वप्रथम संघ मालकांना आपले हार्दिक अभिनंदन। आपण सर्वांनी वर यायचंय आपल्या संघाला घेऊन।
अतिशय उत्कृष्ट असा सांघिक खेळ करून या संघाने अंतिम फेरीपर्यंत प्रवेश केलाय आणि त्यांच्या ओनर्सला सुद्धा प्राऊड होणार आणि सर्व खेळाडूंना. पहिला सामना दारुण पराभव झाला होता या संघाचा, पण तरी पण कमबॅक करून या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल गाठली आणि हे जे पेस सीझन 3 चे उपविजेते पद पटकावले त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बसती है. AJPL सीझन 3 चे विजेतेपद त्यांनी पटकावले, ती म्हणजे 9व्या लायन्स हा संघ. आपल्या संघ मालकासकट सर्व खेळाडूंनी वर यायचे, आपलं हार्दिक अभिनंदन. हार्दिक अभिनंदन 9व्या लायन्स या संघाचे आणि आमच्या सर्व मान्यवरांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. 2 मिनिटं थांबायचंय, फोटो घ्यायचे आपले. 2 मिनिटं थांबायचंय निखिल दादा आणि सर्वांना विनंती आहे, 2 मिनिटं थांबायचे फोटो घ्यायचे आहेत.